म्हणजे ज्याच्या स्वतःचा पक्ष नाही, स्वतःचं चिन्ह नाही, देवेंद्र फडणवीसांना कोण मोजत नाही, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना कोण मोजत नाही, कुठला कवडीची पण हे लोक किंमत देत नाहीत, हे परत एकदा सांगितलेलं आहे. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सुरू केलेल्या आणि स्थापन केलेल्या शिवसेनेचा वर्धापन दिवस, हिंदुत्वाचा बुलंद आवाज मराठी माणसाचा हृदयस्थान मिळवलेली आपली हक्काची शिवसेना आज खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेते आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार म्हणून शिवसेनेची घोडदौड पुढे चाललेली आहे. आणि आजचा दिवस जसा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेली बाळासाहेबांची खरी शिवसेनेचा वर्धापन दिवस होत असताना, कालपासून ओसाड गावाचे पाटील उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्या नौटंकीबाज उरलेल्या शिल्लक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन वर्लीमध्ये काल शिबिर काय घेतली आणि आज काय वर्धापन दिवस काय साजरा करतायत. इलेक्शन कमिशन कडे ह्यांची उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणून आजपर्यंत ह्यांची नोंद आहे. जे मशाल चिन्ह दिलंय ते पण ह्यांना नुसतं अंधेरी पोटनिवडणुकीपर्यंत दिलेलं, म्हणजे ज्याचा स्वतःचा पक्ष नाही, स्वतःचं चिन्ह नाही, तो ओसाड गावाचा पाटील काल तिथे स्टेजवर उभा राहून देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर मोठ्या मोठ्या बाता करत होता. आता काल संजय राजाराम राऊत, काल असो आणि आजही सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये, आम्ही देवेंद्र फडणवीसांना कोण मोजत नाही, आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना कोण मोजत नाही, संजय राजाराम राऊतला महाविकास आघाडीचे त्याचे लोक नेते किती मोजतात हे तुम्ही असंख्य वेळा ऐकलेलं असेल. हल्लीच झालेल्या प्रफुल्ल पटेलजींच्या मुलाखतीमध्ये या संजय राजाराम राऊतला कवडीची पण हे लोक किंमत देत नाहीत हे परत एकदा सांगितलेलं आहे. नाना पटोलेजी असतील, अजितदादा असतील, स्वतः पवार साहेब असतील, या सगळ्या जणांनी या दोन कवडीचा असलेल्या संजय राजाराम राऊतची किंमत बाजारामध्ये किती आहे हे वारंवार सांगितलेलं आहे. म्हणून दुसऱ्यांची किंमत मोजण्यापेक्षा राजाराम राऊताच्या मुलाची किती किंमत राजकीय बाजारामध्ये आहे याबद्दल थोडं तू